नमस्कार मित्रांनो मराठी विचार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तसेच आता या लॉकडाऊन पिरियड्समध्ये आपण खूप साऱ्या निगेटिव्हिटीचा शिकार असतो खूप वेळा आपण डोक्यांमध्ये निगेटिव्ह विचार घेऊन बसलेला असतो आणि याचाच परिणाम असा होतो की आपण डिप्रेशनमध्ये जात असतो किंवा आतल्या आतमध्येच आपण खूप जास्त निगेटिव्ह विचार करत असतो तर अशाच गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी किंवा ह्याच गोष्टींवरती काही ना काही उपाय म्हणून आपण काही गोष्टींचा आज विचार करणार आहोत अशा काही दहा गोष्टी आपण आज शिकणार आहोत की जेणेकरून आपण बाहेर येऊ शकतो तर चला मग चालू करूया सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती होती की मराठी विचार या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका सर्वप्रथम सगळ्यात पहिला उपाय म्हणजे कधीच तुलना करू नका कारण आपण जेव्हा कुणासोबत आपली किंवा इतराची एखाद्या सोबत तुलना करत असतो तेव्हा कुठे ना कुठे एक निगेटिव्हिटी आपल्या डोक्यांमध्ये घर करत असते जसं की आपण खूप वेळा असं म्हणतो की त्यांना काही प्रॉब्लेमच नाही आहे किंवा त्यांचं खूप चांगलं चाललंय खरंच नाण्याची दुसरी बाजू माहिती आहे का त्या बाजूने तुम्ही विचार केलाय का नाही ना एखाद्या व्यक्तीबद्दल आपण थोडे कुठे ना कुठे तर जेलस व्हायचा प्रयत्न करतो परंतु असं नाही आहे जेव्हा पण आपण तुलना करत राहू जेव्हा पण आपण कंपॅरिझन करत राहू तेव्हा आपण एकाकडे बोट दाखवत असतो पण ही चार बोट आपल्याकडे असतात ती चार बोटं आपल्याला कुठे ना कुठे तर निगेटिव्हिटीकडे ढकलत असतात त्याच्यामुळे कधीच कुणाशी स्वतःला कम्पेअर करू नका कधीच कोणाला कम्पेअर करण्यात आपला वेळ घालवू नका निगेटिव्हिटी मधून बाहेर येण्यासाठी ना खूप चांगली थिअरी आहे की जी ओळखायला हवं की सर्कल ऑफ कन्सर्न आणि सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे आपल्या आवाक्यातल्या कोणत्या गोष्टी आहेत आणि आपल्या आवाक्याच्या बाहेर कोणत्या गोष्टी आहेत त्या ओळखायला हवं जसं की आता कोरोनाची महामारी सुरू आहे म्हणून आपण सारखं जर विचार करत राहिलो बातम्या पाहून की मुंबईमध्ये पुण्यामध्ये कंडिशन खूप खराब चालू आहे ते विचार करून सारख्या बातम्या पाहून पाहून तर आपण स्वतःला निगेटिव्हिटी विचार करतो की नाही याचा आपल्यावरती असर होऊ शकतो का पण खरं तर ती गोष्ट आपल्या आवाक्याच्या बाहेरची आहे परंतु आपण आज घरात थांबणं आपण स्वतःची काळजी घेणं ही आपल्या आवाक्यातली गोष्ट आहे आपण ती गोष्ट करू शकतो ठराविक वेळातच बातम्या पाहून ती निगेटिव्हिटी डोक्यात आणू शकत नाही त्याला आपण कंट्रोल करू शकतो दुसरं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपल्या घरातलं एखादं लहान बाळ रडत असेल तर त्याला आपण कंट्रोल करू शकतो कारण कर। ती आपल्या आवाक्यातली गोष्ट आहे परंतु बाहेर खूप सारी मुलं खेळत आहेत दंगा करत आहेत म्हणून जर आपली चिडचिड होत असेल तर त्याला आपण कंट्रोल नाही करू शकत का ती बाहेरची गोष्ट आहे तुमच्या इन्फ्लुएन्सच्या बाहेरची गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण हे ओळखायला हवं की आपल्या सर्कल्समधली आपल्या आवाक्यातल्या कोणत्या गोष्टी आहेत आणि आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या कोणत्या गोष्टी आहेत डोक्यामधून निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्टीची खरंच एक गरज आहे म्हणजे की रिअल लाईफमध्ये आणि रील लाईफमधला जो फरक ओळखायला हवा खूप वेळा आपण आपल्या संसाराला किंवा आपल्या घरादाराला सिनेमामध्ये किंवा सिरियल्समध्ये बघून कंपॅरिझन करतो परंतु खरं तर आपण वास्तवतेकडे लक्ष द्यायला हवं वास्तवाला कसं आपण चांगलं करतो त्याच्याकडे पाहायला हवं पण आपण काय करतो की सिरियल्समधल्या गोष्टींना डोक्यात ठेवून त्या गोष्टी आपल्यासोबत का घडत नाहीत याचा खूपदा विचार करतो परंतु ज्या गोष्टी आपल्याकडे घडत आहेत त्यातून आपण कसं चांगलं करता येईल ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा खूपदा असंही होतं की लोक सिरियसच्या किंवा काही अशा रि री, रील लाईफमधल्या लोकांच्या एवढ्या आहारी जातात की ते आपल्या आजूबाजूला आपल्या परिवारातल्या लोकांच्या विचारांशी विचार जुळून घेत नाही त्याच्यामुळं खूपदा ह्या गोष्टी निगेटिव्हिटी आणि निगेटिव्हिटीतून वादात रूपांतरित होतात त्याच्यामुळे खूप वेळा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्याच्यामुळं रिअल लाईफ आणि रिल लाईफ म्हणजे जे सिनेमा क्षेत्रात जे दाखवलं जातं सिरियल्समधलं दाखवलं जातं पण आपली जी वास्तवता आहे याच्यातला फरक काढायला हवा सगळ्यात मुख्य कारण आपण निगेटिव्ह होण्या पाठीमाग असतात ते म्हणजे अपेक्षा सगळ्यांकडून आपण काही ना काही ते अपेक्षा करत असतो आणि परंतु त्या अपेक्षेचा भ्रमनिरास झाला तर सगळ्यात जास्त आपल्यालाच त्रास होतो त्याच्यामुळं सगळीच लोक आपल्यासाठी काही ना काही ते करतील याची अपेक्षा ठेवू नये कधी खूप वेळा असं होतं की काही गोष्टी अनपेक्षितसुद्धा घडतात त्यातसुद्धा सुखी राहायला हवं परंतु प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणं हाही आपल्याला खूप जास्त निगेटिव्ह बनवू शकतो कारण प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं होतच असं नाही त्याच्यामुळं सगळ्यांकडून अपेक्षा ठेवू नका आणि जर अपेक्षा ठेवल्या तर त्या आपल्यावरती परिणाम करतील असं काही करू नका आपल्या डोक्यामधली पॉझिटिव्हिटीची स्टेट किंवा निगेटिव्हिटीची जी स्टेट आहे ती क्रे ती तयार करण्यापाठीमागं आपल्या मित्रांचा खूप जास्त हात असतो त्याच्यामुळे आपण असे चांगले मित्र करा त्यांच्या चांगल्या विचारांना आत्मसात करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येणार नाहीत ना ना ना। आणि तसेच ह्या ज्या निगेटिव्ह विचारांनासुद्धा डोक्यातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला तुमचे चांगले मित्रच मदत करू शकतात त्याच्यामुळे चांगल्या मित्रांचे चांगले विचार आपल्या डोक्यात घेण्याचा प्रयत्न करा किंवा आपल्या आसपास असे काही लोकं असतात की जी मुद्दाम तुम्हाला असे काही विचार सांगून तुम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात काही लोक अशी असतात की फक्त भांडण लावून देतात आणि भांडण बघत बसतात अशीही लोकं असतात त्याच्यामुळे लोकांना ओळखायला शिका आणि अशा लोकांना दूर ठेवायला शिका जर ती लोकं खूप जवळ राहत असतील किंवा तुमच्या परिवारामध्ये पण अशी निगेटिव्ह लोकं असतील तर त्या लोकांपासून शक्यतो शक्य कम्युनिकेशन कमी करा की जेणेकरून तुमचा त्यांच्यावर किंवा त्यांच्या बोलण्याचा तुमच्यावरती परिणाम होईल आणि त्याचा तुम्हाला त्रास होईल त्याच्यामुळे तुमचं एक चांगला मित्रपरिवार असणं खूप जास्त गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही निगेटिव्ह होणार नाहीत किंवा तुमच्या डोक्यांमधले निगेटिव्ह थॉट्स लवकर निघून जातील निगेटिव्हिटीमधून बाहेर यायचा किंवा डोक्यामधले निगेटिव्ह थॉट्स डोक्यातून बाहेर काढण्याचा सोपा उपाय म्हणजे आपल्या जवळच्या मित्राला बद्दल, त्या सर्व प्रॉब्लेम्सबद्दल किंवा त्या विचारांबद्दल आपलं मन मोकळं करणं जेवढं तुम्ही मन मोकळे कराल मन मोकळेपणाने बोलाल तेवढ्यात लवकरात लवकर तुम्ही ह्या गोष्टींमधून बाहेर येऊ शकता आपल्या ह्या विचा, विचार मित्राचे विचार सुद्धा तेवढेच पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे वयानं आपले मोठे असतील आणि त्यांचे विचार खूप चांगले असतील तर अशा व्यक्तींना आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल बद्दल तुम्ही सांगू शकता तसेच त्या मित्रांचे पण काही प्रॉब्लेम्स असू शकतात तेही ऐकून घ्या त्यांना सल्ला द्यायचा प्रयत्न करा किंवा त्या कंडिशनमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट केलं असतं हे सांगायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा सोल्युशन शोधण्याची सवय लागून जाईल की ह्या अशा कंडिशनमध्ये कसं हँडल करायचं आणि त्याच्यामुळं खूप लवकरात लवकर तुमच्या डोक्यातला जे निगेटिव्ह विचार असतील ते लवकरात लवकर निघून जायला एक मदत होईल डोक्यातल्या निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे स्वतःच्या चुकींवरती हसून बघा तुम्ही एक लिस्ट आउट करा की आपल्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत किंवा आपल्या डोक्यांमध्ये कोणकोणते विचार चालू आहेत खूप दिवसांपूर्वीचे खूप वर्षांपूर्वीचे पण काही प्रॉब्लेम्स असतील की तेव्हा असं असं होतं आणि जर तुमचा एक चांगला मित्र आहे ना की ज्याला तुम्ही सगळं सांगितलं ना तुम्ही दोघं मिळून आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेम्स ते हसून बघा लोक जेव्हा आपल्यावरती हसतात ना तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो पण जेव्हा आपण स्वतः आपल्या स्वतःच्या चुकींवरती हसतो ना तेव्हा आपल्याला कळतं की कि आपण किती छोट्या छोट्या चुका करत होतो पण त्या डोक्यात खूप मोठ्या घर करून बसलेल्या होत्या त्याच्यामुळे एक फायदा असा होईल की एक पॉझिटिव्ह थॉट येईल डोक्यामध्ये की अशा गोष्टी मी डोक्यात पुन्हा घेणार नाही अशा गोष्टींना मी पुन्हा थारा घेणार नाही आणि ती हसत हसत तुम्ही एक पॉझिटिव्ह जागा जास्त मोठी कराल आणि निगेटिव्हिटी डोक्यातून काढून टाकाल निगेटिव्हिटी डोक्यातून काढण्याचा आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा खूप सिम्पल अजून एक चांगला उपाय म्हणजे लॅप्टर थेरपी सर्वांनी त्या गोष्टीबद्दल ऐकलंच असेल असं नाही आहे की रोज सकाळी उठून एक फेक हसत राहा असं नाही सांगत आहे पण एक रोज थोडा थोडा वेळ काढून का असो ना की थोड्या कॉमेडी ज्या व्हिडिओज असतात किंवा खूप चांगले चांगले सिरियल्स येतात कॉमेडीच्या त्या पहा असे काही कॉमेडीच्या सीन्स असतात खूप सारे मूवीजमधले किंवा कोणत्याही गोष्टी की ज्याच्यामुळे तुम्ही हसू शकता असं नाही खूप मोठ्याने हसलं पाहिजे परंतु हा हसलं पाहिजे जेवढं तुम्ही हसत राहाल चांगल्या चांगल्या गोष्टींचा तुम्ही विचार करत राहाल तेवढ्या लवकरात लवकर तुमच्या डोक्यांमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतील आणि त्याच्यामुळे तुम्ही खूप लवकर निगेटिव्हिटीमधून बाहेर येऊ शकाल डोक्यामधून निगेटिव्हिटी काढण्यासाठी एक सिम्पलचा एक उपाय असं म्हणू शकतो आपण की असं डोक्यात कधी चालू नका की मी सोडून सगळे हॅप्पी आहेत आयुष्यामध्ये तुम्हाला त्यांची दुसरी बाजू माहितीच नाही आहे सगळे हॅप्पी असतात असंच नाही आहे आपलं स्वतःचंच उदाहरण घ्या ना आपल्या स्वतःची पाचवी बोट सेम नाही आहेत कुणाला काहीतरी प्रॉब्लेम असतो कुणाला दुसरा प्रॉब्लेम असतो काहीच लोकांजवळ सगळं काही असतं पण एखाद्या छोट्या गोष्टीमध्ये दुःखी असतात तर काही लोकांना खूप काही नाही आहे म्हणून ते दुखी असतात त्याच्यामुळं सगळ्यांच्याबद्दल विचार करू नका तुम्ही फक्त स्वतःबद्दलचा आणि स्वतःची लाईफ आपण कशी हॅपी बनवू शकतो कसा आपण आनंदात राहू शकतो ह्याच्याबद्दल विचार करा तर तुम्ही सर्वांबद्दलच विचार करत राहाल किंवा सगळ्यांकडे पाहून स्वतःला कम्पेअर करत राहाल तर तुम्ही नेहमी निगेटिव्ह राहाल डोक्यांमध्ये त्या निगेटिव्हिटी येत राहणार त्याच्यामुळे प्रयत्न करा स्वतःला हॅपी ठेवण्याचा आणि बाकीचं जग नेहमी हॅपी असतंच असं डोक्यामध्ये कधीच आणू नका स्वतःला आधी हॅपी ठेवा शेवटची गोष्ट या विषयावरती बोलण्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की आपल्यातल्या सगळ्या प्रॉब्लेमचं रिझन काय माहिती आहे आपण स्वतः आहोत आणि आपल्या त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय माहिती आहे आपण स्वतः आहोत आपल्या डोक्यांमध्ये जेवढे पण विचार आहेत ना त्या आपण स्वतः आणलेले आहेत त्याच्यामुळे आपण आपल्या डोक्यांमध्ये कोणते विचार ठेवायचे आपण स्वतःला कसं हॅपी ठेवायचं हे आपण स्वतः शोधायला हवं त्यासाठी स्वतः विचार करायला हवा कारण तो बाहेरची व्यक्ती जसं मी तुम्हाला सांगतो हे मी फक्त सांगू शकतो परंतु तुम्ही तु तु स्वतःला काय आत्मसात करायचं कोणती गोष्ट आपल्या डोक्यात घ्यायची कोणत्या गोष्टींना आपल्या जवळ करायचं जसं की एखादी व्यक्ती असते ती आपल्या खूप जवळची असते त्या व्यक्ती एवढं बाकीचं जगातल्या बाकीच्या जगात बाकी व्यक्ती तुमच्या तेवढ्या क्लोज येऊ शकत नाहीत तसंच विचारांचंही आहे तुम्ही ठरवायला हवं की कोणत्या विचारांना मी माझ्या डोक्यात खूप जवळचं करून ठेवायचं की जेणेकरून मी निगेटिव्ह नाही ठेवणार आणि बाकीच्या विचारांना बाकीच्या जगासारखं दूर ठेवू शकता यातूनच तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह बनू शकता तर आजचा हा टॉपिक होता की निगेटिव्हिटीला डोक्यामधून कसं बाहेर काढायचं तर मराठी विचारकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या आयुष्यासाठी आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला ह्या खाली कमेंट करून तुझा तुमचा अभिप्राय द्यायला तसेच या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तसेच तुमच्या मित्रांनाही या चॅनलबद्दल कळवा धन्यवाद